249 एनडीएला मिळतील तर 148 युपीएला तर अदर्सला 146 मिळतील असं म्हणत आहे टाइम्स नाव. एबीपी नेल्सनच्या महाएक्झिट पोलप्रमाणे 241 भाजप आणि मित्रपक्ष, 97 जे आहे ते काँग्रेस आणि आघाडी सरकार आणि 165 जे आहे ते इतर पक्षांना मिळू शकतात. सीएनएन आयबीएनच्या नुसार 270 ते 282 सीट्स आपण बघते भाजप आणि मित्रपक्षांना मिळू शकतात. 92 ते 102 काँग्रेस आणि इतर पक्षांना तर 65 आणि 75 हे अर्थातच अदर्स जे इतर म्हणून म्हणवले जातात. महाएक्झिट पोल आपण बघतोय. गुजरातमध्ये कुणाची लाट आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. अब की बार मोदी सरकार आणण्यासाठी अख्खा गुजरात कंबर कसून सज्ज आहे. मोदींच्या गुजरातमध्ये 22 ते 24 जागा जिंकून भाजपला क्लीन स्वीप मिळेल असा अंदाज सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. देशातील राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाचे राज्य असलेलं उत्तर प्रदेशही एनडीएलाच कौल देईल असं चित्र एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झालं आहे. विविध रिसर्च संस्थांच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्रपक्षांना किमान 45 ते कमाल 54 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर दोन आकडी संस्था गाठताना काँग्रेसची दमछाक होईल असं दिसत आहे. भाजपचा विजय निश्चित असून भाजपच विजयी होईल असा विश्वास भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केलाय. वाराणसीत मतदान केल्यानंतर ते बोलत होते. वाराणसीतून यापूर्वी भाजपकडून मुरली मनोहर जोशी यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी मोदींसाठी त्यांनी ही सीट सोडावी लागली आणि कानपूरमधून त्यांना निवडणूक लढवावी लागली. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा करिश्मा कायम असल्याचं दिसतं. तृणमूल काँग्रेसला 42 पैकी 21 ते 25 जागा मिळतील असा अंदाज विविध एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर डाव्या कम्युनिस्टांना 12 ते 15 जागा मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जींची भूमिका महत्वाची आणि निर्णायक ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मध्य प्रदेशातही पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे. मोदींना पंतप्रधानपदी बसवायचं झाल्यास मध्य प्रदेशची भूमिका गुजरात थोडीच महत्वाची असणार आहे. मध्य प्रदेशात भाजपला 23 ते 28 जागांवर घवघवीत यश मिळेल असा अंदाज विविध एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये अपेक्षेप्रमाणे जयललिता यांच्या एआयएडीएमकेची धूम असणार आहे. अण्णाद्रमुकला 39 पैकी 22 ते 31 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही महायुतीला किमान 31 जागा मिळतील अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये पुढे येते आहे. 4 विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनं यावेळी महायुतीकडे सर्वाधिक जागांचा कौल दिला. आपण बघू शकतो स्क्रीनवरती महायुतीला 31, 32, 27 आणि 39 असे इंडिया टीव्ही, एबीपी, टाइम्स नाऊ आणि आजतक, सिसो यांच्या महाएक्झिट पोलमध्ये म्हणण्यात आलं आहे. आपण बघतोय महाराष्ट्राचा महाएक्झिट पोल. महायुतीला 31 जागा, 32 एबीपी म्हणतंय तर 27 महायुतीला मिळतील असं टाइम्स नाऊचं म्हणणं. आजतक, सिस्रोला 35 ते 39 जागा मिळू शकतात. मुंबईत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता गुप्तचर खात्यानं दिलेल्या अहवालानुसार 6 पैकी 5 जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दक्षिण मुंबईतले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा वगळता आघाडीच्या इतर उमेदवाराचा पराभव होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्यमधल्या भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांचाही विजय होणार असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते. भाजप सर्वात मोठा पक्ष असून उदयास येणार असला तरी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयकर खात्यानं नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा असलेल्या 20 कोटी 75 लाखांच्या देणगी मदत निधीचा करता धरता कोण यावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात 61 कोटी 56 लाखांची देणगी मदत पक्षाला देण्यात आली आहे. त्यापैकी 34 कोटी 75 लाखांची देणगी ही रोख स्वरूपात होती. या दरम्यान मार्च एप्रिलमध्ये 20 कोटी 75 लाखांची पॅन नंबर नसलेली देणगी राष्ट्रवादीला अडचणीत आणणारी ठरणार आहे. यावरून आयकर खात्यानं स्पष्टीकरण मागवलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटातून सदरची रक्कम ही राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरून देण्यात आली आहे. त्यामुळे पॅन नंबरचा प्रश्न उद्भवला असं प्राथमिक स्पष्टीकरण देण्यात आलं.
शुक्रवारनंतर पुन्हा शेअर बाजारात नवा उच्चांक घटला. सोमवारी बाजार उघड होता. सेन्सेक्समध्ये 400 अंशांची वाढ झाली आहे. सेन्सेक्स आता 23,398.24 अंशांसह नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. तर निफ्टीही 7,000 अंशांच्या पास पोहोचलाय. देशात मोदी सरकार येणार अशा वृत्तामुळे शेअर बाजारानं उसळी घेतली असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पेड न्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस जारी केली आहे. त्यानुसार येत्या 23 मे रोजी दिल्लीत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेड न्यूज प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत असा निर्वाळा अलीकडेच सुप्रीम कोर्टानं दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगानं अशोक चव्हाण यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. तसंच झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनाही 23 तारखेला हजर राहण्याचे आदेश आयोगानं दिले आहेत. कोडा यांनी निवडणूक खर्चाचा चुकीचा तपशील दिल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला आहे. काल उत्तर प्रदेशातल्या चांदोलीमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा फोटो मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर लावला होता. त्याला भाजपनं आक्षेप घेतला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. त्यावर आयोगानं कारवाईचं आश्वासन दिलं आहे. पश्चिम बंगालच्या हरोआमध्ये काल मतदानाच्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हाणामारीमध्ये 16 जण जखमी झाले असून 4 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये दहशत पसरवत आहे. मात्र निवडणूक आयोगाचं लक्ष मात्र देशातल्या एकाच निवडणूक क्षेत्रावर असल्याची टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काल पार पडलेल्या शेवटच्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी जास्त राहिलेली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमधल्या 41 जागांवर शांततेत काल मतदान पार पडलं. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करतात तर आरएसएस विनाश करत असल्याची टीका वृंदा करात यांनी काल केली होती. त्या कोलकात्यात बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध ठिकाणी छापे घालून निवडणूक आयोगानं 313 कोटींची रोकड जप्त केली अशी माहिती आयोगानं दिलेली आहे. यात आंध्र प्रदेशात सर्वाधिक रोकड आणि दारू पकडण्यात आली आहे. अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड पकडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 25 कोटी 67 लाखांची रोकड विविध छाप्यात पकडण्यात आली आहे. तर संपूर्ण देशात 2 कोटी 25 लाख 67 हजार लिटर दारू या दरम्यान पकडण्यात आली आहे. 1.85 लाख किलोचं ड्रग जप्त करण्यात आलं आहे. संपूर्ण देशात या संदर्भात 75,306 केसेस नोंदवण्यात आलेल्या आहेत. नितीन गडकरींनी काल नरेंद्र मोदींची गांधीनगरमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा केली. बहुमत मिळालं तर एनडीएत नवे मित्र जोडण्यावर भर असेल असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. तर सत्ता आल्यावर विरोधी पक्षांच्या राज्यांनाही समान न्याय दिला जाईल असंही ते म्हणाले. काँग्रेसनं पराभव जवळपास स्वीकारलाय. डाव्यांमध्ये मोदींना रोखण्याची ताकद नाही अशी स्पष्टोक्ती ईशान्य भारताचे वजनदार नेते पी एस संगमांनी केली आहे. गांधीनगरमध्ये संगमांनी काल नरेंद्र मोदींची भेट घेतली. देशात एनडीएचाच माहोल आहे त्यामुळे मी भावी पंतप्रधानांचीच भेट घेतली असं संगमा म्हणाले. मोदी आणि संगमा यांच्या जवळपास 1/2 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. नरेंद्र मोदींच्या विजयाची शक्यता सध्या विविध स्तरांवर वर्तवण्यात येते. त्यामुळे मोदींच्या भेटीला विविध नेते यायला लागले आहेत. त्यात आता संगमांचीही भर पडली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद झाली आहे. यंदा 9 टप्प्यांमध्ये एकत्रितपणे सुमारे 66.38% मतदानाची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा मतदानाचा मोठा विक्रम आहे. त्यापूर्वी 1984 मध्ये 64.01% एवढ्या मतदानाची नोंद झाली होती. तर 2009 मध्ये देशभरात 58.19% मतदान झालं होतं. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी 8 ने वाढली आहे. सीमांध्रामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसमनं जोरदार मुसंडी मारली आहे. त्यापाठोपाठ जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसनं जागा पटकवल्यात. काँग्रेसची मात्र या निवडणुकीत पुरती धुळधाण उडाली आहे. टीडीपीनं विशाखापट्टणम जिल्ह्यात 5, श्रीकाकुलममध्ये 2, कडप्पा जिल्ह्यात 4 महापालिका पटकवल्यात. तर वायएसआर काँग्रेसनं विशाखापट्टणमच्या 2, श्रीकाकुलमच्या 2 आणि कडप्पातील 1 महापालिका ताब्यात घेतली आहे. तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसनं 3 महापालिकांवर दावा नक्की केला असून 3 जागेची संकुचस्थिती निर्माण झाली आहे. या निकालांवरून अंदाज लावायचा झाल्यास लोकसभा निवडणुकीत सीमांध्रामध्ये काँग्रेसचं पानिपत होणार असल्याचंच दिसतंय. तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसची स्थिती तितकीशी वाईट नसेल असं क्षेत्र आहे.
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तब्बल 36 तासांनी राज्याचे गृहमंत्री आर पाटील जखमी जवानांची विचारपूस करण्याकरता नागपुरात पोहोचले. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात भरती असलेल्या दोन जखमी जवानांची भेट घेतल्यानंतर दोघांपैकी एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं ते म्हणाले. हल्ला झाल्यानंतर जखमींना भेट देण्यास बराच उशीर झाल्यासंबंधी विचारलं असता त्या घटनेनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामात गुंतली होती आणि त्यांच्याच सल्ल्यानं आपण उशिरा येण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्री म्हणाले. प्राध्यापक जी एन साईबाबा यांना पोलिसांनी नक्षलवादी म्हणून कोणत्या आधारावर अटक केली असा सवाल बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका आणि नक्षलवादी चळवळीच्या समर्थक अरुंधती रॉय यांनी नागपूरात केला आहे. सप्टेंबरमध्येही प्राध्यापक साईबाबा यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली होती, मात्र त्यावेळीही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. प्राध्यापक साईबाबा यांच्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबई महापालिकेच्या दहिसर येथील समाज कल्याण केंद्राचा बिनदिक्कतपणे व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याचं समोर आलंय. दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन नियम धाब्यावर बसून अनेक वर्षांपासून हा प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. दहिसर पूर्वमधील या मुंबई महापालिकेच्या समाज कल्याण केंद्रात लग्न सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुंबई महापालिकेनं दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनला हे समाज कल्याण केंद्र सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दिलं आहे, परंतु या केंद्राचा गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्त व्यावसायिक वापर सुरू आहे. तळमजला मुंबई महापालिकेच्या ताब्यात असला तरी पहिला आणि दुसरा मजला दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनकडे आहे. टेरेसवर देखील लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावर एक ब्युटी पार्लरही आहे, परंतु या सगळ्या गोष्टीकडे महापालिका अधिकाऱ्यांना लक्ष द्यायचं नाहीये, कारण हा या दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचा अध्यक्ष आहेत शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर. त्यांच्या दबावामुळेच इथे बिनदिक्कतपणे बेकायदेशीर काम सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. भांडुप एलबीएस मार्गावरच्या आमदार सरदार तारासिंग यांच्या सोहाना दरबार हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्नसराईत अचानक अग्नितांडवानं थैमान घातलं आणि एकच गोंधळ आला. लग्नाच्या भोजन व्यवस्थेजवळ उभारलेल्या मंडपाला अचानक आग लागली. पाहता पाहता हॉल बाहेरचा संपूर्ण मंडप जळून खाक झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे वऱ्हाडींचा एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेक वऱ्हाडी जखमी झाले. ज्यावेळी आग लागली त्यावेळी वधूवरांच्या मंडप प्रवेशाचा विधी सुरू होता. बहुतेक मंडळी हॉल बाहेर होती, त्यामुळे मोठी हानी टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारतीय क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाजांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सनं सुरू केलेली सुपर पेसरची शोधमोहीम काल नाशिकमध्ये पार पडली. नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर विभागातून आलेल्या नवोदित खेळाडूंच्या वेगाचा थरार नाशिककरांनी या निवड चाचणीच्या माध्यमातून अनुभवला. सकाळी 7:30 सुरू झालेल्या टॅलेंट हंटमध्ये 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यातून सर्वाधिक वेगवान गोलंदाजी करणारे 4 खेळाडू निवडण्यात आले, तर धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरच्या राकेश पवारनं ताशी 125 किलोमीटर वेगानं बॉलिंग करून चमकदार कामगिरी केली. कोकणात अवकाळी झालेल्या पावसामुळे आंब्याचं फार मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान निसर्गाच्या प्रकोपानं फटका सहन करावा लागलेल्या आणि हापूसवर आलेल्या आंबा बंदीवर आता आंबा बागायतदारांना शासनानं दिलासा दिलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबा पीक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. आंबा किमती घसरण्याची कारणं शोधणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. दरम्यान आंब्याचे दर अचानक का पडले त्याचा शोध घेण्यासाठी आता त्रिसदस्यीय कमिटी चौकशी करण्यात येणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी या समितीचे प्रमुख असणार आहेत. आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडच्या वापरावर अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA ने बंदी घातली आहे. त्यामुळे आंब्याच्या हंगामावर संकट आलं होतं, मात्र पुण्यापुरतं हे संकट दूर झालंय, कारण आंबा पिकवण्यासाठी पुण्यात बाजार समितीनं रायपिंग चेंबर सुरू केलंय. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात कॅफे मद्रास नावाच्या नामांकित रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाच्या सांबारात चक्क उंदराचं मृत पिल्लू आढळल्यानं इथल्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सांबार खाल्ल्यानंतर या ग्राहकाला उलट्यांचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट मालकाला नोटीस दिली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.